चोवीस तास एक पाऊल पुढे यशोदा हायब्रीड सीड्स कंपनी शेतकरी बांधवांना उत्तम प्रतीचं बियाणं देण्यासाठी कटिबद्ध आहे आज आपण पाहणार आहोत यशोदा सीड्सच्या मान्सून बिटी वाण वापरणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचं मनोगत बाबूराव नागोराव मस्के इला फळ फांद्या चार ते पाच येतात आणि उपफांद्या सत्तावीस ते अठ्ठावीस फा, उपफांद्या आहेत हिच्यावर सध्या सरासरी चाळीस ते पन्नास बोंड आहे आणि कच्चा माल भरपूर आहे पाते फुलं भरपूर आहेत हे लालसर म्हणजे लाल, लाल पण आला नाही हिच्यावर yeah. सोय सारखीच आहे आमची yeah. प्रत्येक प्रत्येक खताचे डोस सारखे आहेत फवारचे डोस सारखे आहेत पण याला लालसरपणा कमी आहे बाजूलाच आमच्याकडे दुसऱ्या व्हेरायटा आहेत त्या लाल झालेल्या आहेत याची बोंडाची साईज गोल आहे आणि बोंडाच्या अंतर जवळजवळ आहे आणि फांदीमध्ये पात्यापाशी म्हणजे फा दुसरं एक पात लागलेलं आहे डबल 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 पात्याची संख्या आहे हे बोंड चार सरासरी चार ते पाच पाकड्याचं बोंड आहे साधारण आठ ते नऊ सारखी निघती आणि याच वजन बोंडाचं वजन म्हणजे सरासरी पाच ते सहा ग्राम बोंड भरतेच सरासरी पाण्या पाण्याखाली कोरोडावलं चार चार साडेचार चार, चार साडेचारचं च ग्रामचं भरते सरासरी सत्तरऐंशी ते म्हणजे माझ्याकडे जवळजवळ ही मान्सून जात जवळजवळ दहा ते अकरा वर्षासाठी जवळपास मी मान्सून आणि मार्ग लावतो जवळपास बोंडाची संख्या चांगली आहे आणि हिरवा पण आहे दुसऱ्याच्यापेक्षा मी दरवर्षी पंधरा सोळा पंधरा सोळाचं च काढतो आणि एक वर्ष मी तर बत्तीस क्विंटल काढला होता एकरी बत्तीस क्विंटल काढला होता आणि पाच बाय तीन इंचावर लागून केली होती त्याची त्या त्यापासून मी जवळपास सी नाही बॅक इतर शेतकऱ्यांना लागवण जास्त जास्त केलं तर एक फायदा याच्यात की बा रोगाला कमी पडते फवारण्या कमी चालतात आणि सर्वच गोष्टीत परवडण्यासारखी व्हेरायटी शे इतर शेतकऱ्यांनी व्हरायटी लावाच असं एक आमचं मन आहे नमस्कार माझं नाव नामदेव दमळूजी राऊत याला मुख्य फांद्या चार ते पाच आहे आणि फळ फांद्या पंधरा ते वीस पर्यंत आहे प्रत्येक फांदीला जवळपास दहा बोंड आहे त्याच्यामुळे ते, ते शंभर पर्यंत बोंड आहे माझी या वानाची मुख्य तीन वैशिष्ट्ये उंच वाढतो लवची काय थां फांद्या तुटत नाही दुसरी गोष्ट याची याला आलेल्या बोंडामध्ये सरकीचं प्रमाण अधिक आहे त्याच्यामुळे बोंडाचं वजन जास्त राहतं रोगाला बळी पडत नाही आणि फरतडसाठी सुद्धा पुन्हा ती कार्यरत राहते आणि चांगला बो चांगले बोंड देते हेक्टरी मला जवळपास पंचावन्न क्विंटल कापूस होईल मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की इतर वानाच्या तुलनेमध्ये या वानामध्ये क्षमता अधिक आहे असं मला दिसते त्याच्यामुळे हा वान सगळ्यांनी घ्यायसाठी काही हरकत नाही पिकाची क्षमताही जास्त आहे आणि रोगाला बळी पडत नाही त्याच्यामुळे या वानाचं हे गुणवैशिष्ट्य आहे सर्वांनी घ्यावं चोवीस तास एक पाऊल पुढे